नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीनिमित्त सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण आपल्या सिम्प्लेक्समध्ये एक मंदिर आहे ई विंगमध्ये, तर तिथे जाणार आहोत आणि संपूर्ण अभिषेक वगैरे आता 12 वाजता चालू करणार आहेत। तर जाऊया मंदिरामध्ये आणि बघूया कशा प्रकारे अभिषेक वगैरे केला जातो। तर बघूया, चला बा। तर ह्या शिवलिंगाला हळद का लावली जाते ह्याची माहिती आपण पंडितजींकडून घेऊया। महाशिवरात्री का दिन है 18/2/2023 को, दिन शनिवार। आज भगवान शंकर की शादी होने जा रही है। आज भगवान शिव को हल्दी भी लगाई जाती है, हल्दी चढ़ाई जाती है, तिल भी चढ़ाया जाता है। विधिवत 3 दिन का कार्यक्रम होता है यहाँ श्री शिवलिंगेश्वर महादेव मंदिर में। इसी प्रकार से रात में 12:30 बजे शिव महारुद्राभिषेक का आयोजन किया गया है, तो यहाँ पर रुद्राभिषेक भी किया गया है। इसके बाद सुबह प्रातःकाल भगवान शंकर की बारात निकाली जाएगी और भक्तों के लिए मंदिर खोला जाएगा सुबह। इसी प्रकार से शिवरात्रि का महत्व है भगवान शंकर जी की शादी कराना। शादी में सब हमारे जितने भी 33 कोटि देवता हैं सब भगवान शंकर की बारात में सम्मिलित होते हैं। यहाँ तक कि भूत पिशाच सांकनी डाकनी सब हमारे इस भगवान शंकर की शादी में जाते हैं, और आप सभी को भी भगवान शंकर की शादी में आना है। बहुत बहुत धन्यवाद। हर हर महादेव। शांति पाठ हम पढ़े दुगा शांति पाठ मन को एकाग्र करके भगवान शंकर से प्रार्थना करेंगे। हे मानितन्या देवे प्रदामे शंकर प्रिया लंबोदर जननी गौरी महाभयं जगदम्बा महाकाल के महाश्रति पार्वती नाथाय नमो नमः नमस्कारम समर्पयामि। आधे हस्ते मांगे फूल खाली जी भगवान को टच करिए पहले फूल ओम नारायण प्रियमलिंग समर्पयामि शिवाय नमो नमः मैं
गजामहेशवन्ध्यं बडिवदनं माहुजाश्रविनदानिं समर्पयामि ॐ श्याम सदाशिवाय नमः चंद्रदम कुरु गंगा स्नान समर्पयामि शामदा शिवाय नमो नमः काशी विश्वनाथाय नमो नमः तदंगे चुके ओम सुगंधि पुष्टि तर तुम्ही अभिषेकाचं आता सगळं काही विधिवत आहे तेवढं बघितलं असेल आणि आपल्या पंडितजीकडून पण महाशिवरात्रीचं महत्त्व समजून घेतलं आहे आपण. तर आता यापुढील सकाळी इथे भरपूर कार्यक्रम आहेत. तर या मंडळाचे सदस्य योगेश दादा आपल्यासोबत आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज दिवसभर काय काय कार्यक्रम आहेत ते. नमस्ते योगेश दादा, काय आपल्या आता दिवसभर काय काय कार्यक्रम आहेत वगैरे? अभिषेक आलेला आहे. सकाळी 9 ते 5 पर्यंत सोर भरण्याचा कार्यक्रम होईल. सकाळी 7 ते 9 शिवलिंगेश्वर महादेव वारकरी धबधबे मंडळ सेक्टर 7
9 ते 11 माऊली प्रसाद भजन मंडळ कोपरगाने भवानी प्रसाद भजन मंडळ गणसडी दुपारी 3 ते 5 धनगरी ओव्याचा कार्यक्रम होईल. संध्याकाळी 5 ते 7 हरिपाठ. सायंकाळी 10 ते 9 सुधीर डायग्नोस्टिक हेल्थ केअर बॉडी चेकअप डॉक्टर पाची जाधव यांचा कार्यक्रम होईल. दुपारी 2 ते 5 जनरल चेकअप बी पी शुगर डॉक्टर दिलीप मुंडे यांचा कार्यक्रम. सायंकाळी 7 ते 9 हब अर्जुन महाराज गावणश पुणे यांचे प्रवचन होईल. दुपारी 2 ते 4 शोलिंगेश्वर महादेव मंदिराच्या 11 वाजता सत्यनारायणाची पूजा प्रश्न कार्यक्रम होईल. सर्वांनी या आणि दर्शनाचा लाभ घ्या. सभी भक्तों को शिवरात्रि की, देशवासियों को बहुत बहुत शुभकामनाएं. तर अभिषेक वगैरे सगळं झालेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल अभिषेक कशा प्रकारे झाला आणि पंडितजींनी पण उत्तम अशी माहिती दिली. तर हे मंडळाचे सर्व सभासद आणि सदस्य आहेत आणि रात्रीच्या 3 वाजलेले आहेत तरी एकदम उत्साह त्यांच्यात आहे असाच आहे. तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या शिवलिंगेश्वर महादेव ट्रस्टतर्फे अभिषेक संपन्न झाला. त्यामध्ये सर्व ट्रस्टीचे सभासद रहिवासी सर्वांनी मिळून हा अभिषेक साजरा केला आणि आता इथून पुढे थोड्या वेळामध्ये आरती होईल. त्याच्यानंतर आपला महाप्रसादाची सुरुवात होईल. आपल्या गणसोलीमध्ये सर्वात मोठा हा शिव मोठा उत्सव साजरा होतो. सर्व सिम्प्लेक्समधील रहिवासी आणि घरोता इतरही सर्व रहिवासी तन मन धनाने भाविक इथे जमा होतात. सर्वसाधारण 10 ते 15 हजार भाविक या कार्यक्रमाला उपस्थिती धावतात. येथील सर्व मान्यवर येऊन भेटीगाठी देऊन आपल्या ट्रस्टला शोभा वाढवतात. आणि सर्वांचं इथे सहकार्य लाभतं. सकाळी 5 नंतर आपल्या इथे 7 ते 9 शिवलिंगेश्वर भजनी मंडळ यांचं भजनाचा कार्यक्रम चालू होईल. त्याच नंतर आपला दुपारी 10 ते 1 आपले डॉक्टर प्राची जाधव यांचं डायबिटीज चेकिंग बी पी चेकिंग आणि इतर रोगावर त्यांचे फ्री चेकअप होणार आहे. ते त्याच्यानंतर डॉक्टर मुंडे शरीराचं चेकअप हे बी फ्री होणार आहे. असे दिवसभरामध्ये आपला उत्साह आहे. कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता आपले हरिपाठ होणार. 7 ते 9 पुण्याचे आपले प्रवचनकार विजय महाराज यांचे प्रवचन होईल आणि हा रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू राहणार आहे. ओके, व्हिडिओ इथं संपवत आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती भेटलीच असेल आणि सकाळ देखील इथे कार्यक्रम आहेत आणि तुम्ही नक्की या, दर्शन घ्या. सेक्टर 7 मध्ये हे मंदिर आहे, ईविंगमध्ये सिम्प्लेक्स. तर इथंच व्हिडिओ संपवत आहे आणि उद्या मी आज दिवसभरात जे कार्यक्रम होणार आहेत त्याचा व्हिडिओ दुसरा अपलोड करणार आहे, तोही बघा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.